सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून सहकारी संस्थांची चौकशी लावतो, भानगडी काढतो यासारख्या धमक्या देण्याचं कारण नाही. व्यक्तिद्वेषाचं राजकारण करणारे आमदार हळवणकर यांना विकासात्मक असं कोणतंच काम करता आलेलं नाही, त्यामुळं जनता आपल्याला थारा देणार नाही ही भीती आणि तोल सुटल्यासारखं वक्तव्य ते करत असल्याचा टोला माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. शहरातील विविध प्रश्नांसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विराट मोर्चा काढून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही आवाडेंनी दिला. इचलकरंजीत वारणा योजना मार्गी लावण्यासाठी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी खोडा घातल्याचं वक्तव्य आमदार सुरेश हळवणकर यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी वारणा योजना मार्गी लावण्यासाठी आमदार हळवणकर यांनी जातीयवादी राजकारण केल्यानं दानोळीतून विरोध झाला, योजना मार्गी लावता आली नाही म्हणून आता विरोधकांवर खापर फोडलं जातंय. शहराच्या विकासासाठी ना निधी आणला, ना विकासात्मक कामं केली, ना आरोग्याचा प्रश्न सोडवला, ना घरकुलाचा, त्यामुळं आपलं राजकारण संपेल या भीतीनं हळवणकर व्यक्तिद्वेषाचं राजकारण करत आहेत. सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून सहकारी संस्थांची चौकशी लावतो, संस्थेच्या भानगडी बाहेर काढतो यासारख्या धमक्या देत तोल सुटल्यासारखं वक्तव्य करत आहेत. त्यांना भानगडी बाहेर काढायच्या आहेत तर ते सांगण्याची गरज काय असा सवालही आवाडे यांनी यावेळी उपस्थित केला. काय भानगडी आहे, त्या सांगून काढायचं काय कारण आहे, काढावं सगळ्याचं काय कारण आहे त्याला, आणि विचारायचं काय असं तर आहे मुक्तपणाने यांचं राज्यात केंद्र त्यांचं सरकार आहे ना, तटवाली येईल तिथे तटी त्यात विरोध करता येईल तिथे करत्यात. वेगवेगळ्या मंत्रिपदावर होतो, कधी कुणाबद्दल याचं असं बघतो तर माझ्या हातातच होतो, माझ्या सहीनं काही करू शकत होतो. यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे, ह्यांना यांचं अस्तित्व उद्याचं हे नष्ट होणार आहे हे लक्षात यायला लागलंय, म्हणून ही शेवटची किवीळवाली धडपड आहे. दिवा कसा विस्तारनं मोठा होतो तसं आता यांची ही बडबड आहे. शहरातील आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आयजीएम पूर्ण क्षमतेनं सुरू व्हावं, प्रत्येकाला 35 किलो धान्य मिळावं आणि झोपडपट्टीमुक्त शहरासाठी घरकुल योजना आणि यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची स्थापना यासह विविध मागण्यांवर जानेवारी अखेरपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढून आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्यानं वाढवण्याचा इशाराही त्यांनी दिला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयजीएमच्या विषयावर 35 किलो पूर्वी धान्य मिळत होतो त्या विषयावर पंतप्रधान आवास योजनेतनं अर्ज द्या म्हणून सांगितले. त्यांनी किती झोपडपट्टीवासियांना घरं दिली हे जाहीर सांगावं, अन्यथा त्या झोपडपट्टीवाल्यांना सुद्धा घेऊन आणि चौथं कामगार कल्याण मंडळ जे यंत्रमाग कामगारांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, या चार मागण्या घेऊन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही प्रचंड मोर्चा नगरपालिकेवर करणार आहोत. आमदार हळवणकर यांनी दिलेल्या खुल्या चर्चेच्या आव्हानाला प्रति आव्हान देत 1 जानेवारीला श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकामध्ये विकासाच्या मुद्द्यावर आमदार हळवणकर यांच्याशी एकाच व्यासपीठावर चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचं आवाडे यांनी स्पष्ट केलं. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे, पक्षप्रतोद सुनील पाटील, विलास गाताडे, शशांक बावचकर उपस्थित होते.